ಪ್ರಸ್ತುತ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಹನುಮಾನ ಸೌಹಾರ್ದ ಸಹಕಾರಿ ಸಂಸ್ಥೆಯು 32,66,000 ರೂಪಾಯಿ ನಿವ್ವಳ ಲಾಭವನ್ನು ಗಳಿಸಿದೆ ಎಂದು ಸಂಸ್ಥೆಯ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷ ನ್ಯಾಯವಾದಿ ಬಿಆರ್ ಯಾದವ್ ಹೇಳಿದ್ರು. ಅವರು ಹನುಮಾನ ಸೌಹಾರ್ದ ಸಹಕಾರಿಯ 27ನೇ ವಾರ್ಷಿಕ ಸರ್ವಸಾಧಾರಣ ಸಭೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ವಹಿಸಿ ಮಾತನಾಡುತ್ತಿದ್ರು. ಸಂಸ್ಥೆಯು ಪ್ರಸ್ತುತ ಸಾಲಿನಲ್ಲಿ 65 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಷೇರು ಬಂಡವಾಳ ಹೊಂದಿದೆ. ಬಂಡವಾಳ 65 ನಿಧಿಗಳು 2,79,00,000 26 ಕೋಟಿ ಠೇವು ಸಂಗ್ರಹಿಸಿದ್ದು 17 ಕೋಟಿ ಸಾಲ ವಿತರಿಸಿದೆ. ಸಂಸ್ಥೆಯ 31 ಕೋಟಿ ದುಡಿಯುವ ಬಂಡವಾಳ ಹೊಂದಿದೆ. ಪ್ರಸ್ತುತ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರಿಗೆ 12.50% ಲಾಭಾಂಶ ಹಂಚಲಾಗುವುದು ಎಂದು ಬಿಆರ್ ಯಾದವ್ ಹೇಳಿದ್ರು. पंचवीस वर्ष पूर्ण कामकाज झालं आणि हा जो एक युग होता 1 ते 25 वर्षाचा त्याला रजत युग म्हणायला काय हरकत नाही. आणि आता आम्ही पुढच्या 25 वर्षाच्या युगामध्ये आमची संस्था पदार्पण केली, यशस्वीरित्या 1 वर्ष संपन्न झाला आणि या 1 वर्षाच्या अवधीमध्ये आम्ही आता सुवर्ण युगामध्ये प्रवेश केलाय असं म्हणायला काय हरकत नाही. कारण एक संस्था 25 वर्ष सुस्थितीमध्ये काम करणं हल्लीच्या काळामध्ये सामान्यपणे सरकार क्षेत्रामध्ये फार कठीण आणि तेवढीच एक कसोटीची भूमिका इथं निभावायला लागते. मात्र मी तर विश्वासानं सांगतोय, हे जे तुम्ही आम्ही लोक आमच्या संस्थेचे जे आधारस्तंभ आहात, सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, वास्तविक यांचा आशीर्वाद ह्या संस्थेला भरभरून मिळालेला आहे आणि त्यांच्या आणि त्यांच्याच प्रयत्नांना ही संस्था इथं भक्कमपणे उभी आहे असं सांगायला मला सार्थ अभिमान वाटतो. आपल्या सर्वांना माहित आहे, मी प्रत्येक वर्षी सांगतोय, ह्या संस्थेनं कधीही नुकसान बघितलेलं नाही. या संस्थेने कधीही ठेवीदाराला तुझी ठेवी नेण्यासाठी अगोदर फोन करून सांग, नंतर येऊन घेऊन जा, आज रोजी पैसे नाहीत, उद्याला पैसे जमा होतात अशा लंगड्या सबबी या संस्थेने कधीही कुठल्याही एका सभासदाला सांगितलेलं नाही हे मी स्वाभिमानानं आणि अभिमानानं सांगायला मला सार्थक समाधान वाटतं. तुम्हाला प्रत्येकाला एक माझं आता अहवाल वाचन झालं, आढावा पत्रक वाचन झालं, अंदाजपत्रक वाचन झालं, आमच्या कर्मचाऱ्यांनी सगळा वाचून दाखवला. तुम्हाला माझी एक विनंती आहे सभासदांनो, तुमच्या घरी आम्ही अहवाल पोच करतोय प्रत्येक वर्षी. मात्र आपण सुज्ञ सभासदांनी तो व्यवहार जो अहवाल आम्ही पाठवलेला असतात तो अहवाल किती लोकांनी वाचून बघताय, त्याचा तुलनात्मक अभ्यास किती करताय, दुसऱ्या संस्थेची सुद्धा एखाद्या वेळेला तुम्ही सभासद असाल, दुसऱ्या संस्थेचा अहवाल कशा पद्धतीचा आहे, आमच्या संस्थेचा अहवाल कशा पद्धतीचा आहे, हे तुलनात्मक आढावा करावा असं मी आपणाला एक या व्यासपीठावरनं तुम्हाला कळकळीची आवाहन करतोय. कारण तुम्ही आता हे सगळं सांगितले, जे आता आढावा वाचन झालं, सगळं तुमचं जर बँकेची सुस्थिती बघायची असेल तर तुम्ही या बँकेच्या सुस्थिती बाबतीत एक बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटकडे फार महत्व न देता तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट कर दिला तर बँकेकडे ठेवी किती जमा आहेत याच्यापेक्षा महत्व
महत्त्वाचं म्हणजे याचं कर्ज वितरण किती आहे आणि त्याला एक म्हणतात आम्ही गंगाजळी म्हणतो. प्रत्येकाला माझ्या माहितीप्रमाणे कॉमर्स मधलं समजत नाही, अकाउंटिंग मधलं समजत नाही, तर तुम्ही प्रत्येक घरामध्ये जर तुमच्या एक वैयक्तिक घरामध्ये जर खर्च करायचा असेल एक वर्षाचं अंदाजपत्रक जे असतंय, तर अंदाजपत्रक हे असं असतंय, काही जमा करायचं झालं तर शेता आमच्या शेतातलं उत्पन्न येतंय आणि आम्ही जितकं खर्च करणार आहे आमचं किती वर्षातनं किती खर्च झाला आणि उरला जो असतोय जो उरलेला असतोय आपला पगार काढून आपलं घरचं सगळं शेत बेबी बियाणं खत पाणी सगळं वजा करून जे काही शिल्लक राहतंय त्याला नफा म्हटला जातोय. आणि जर करता खर्चापेक्षा म्हणजे तुमच्या खर्चापेक्षा किंवा इन्कमपेक्षा जर खर्च जास्त असेल त्याला नुकसान म्हटलं जातंय आणि त्यावेळेला नुकसानीला कर्ज घ्यावं लागतंय. तुम्ही बँकेत कर्ज काढताय आणि कुठंतरी ते थांबी केलेलं असते. मात्र ह्या आढावा पत्रिकेमध्ये 25 वर्षाच्या सालामध्ये ही संस्था कुठल्याही बँकेकडून कधीही कर्ज रूपानं एक नया पैसा न घेतलेली संस्था आपल्या स्वतःच्या ठेवीवरती स्वतःच्या ह्याच्यावरती काम करत आहे ही संस्था आहे. आणि तुम्हाला एक वैयक्तिक आणि एक विशेष तुम्हाला सांगा असं वाटतंय मला की प्रत्येक संस्थेचा जर आढावा बघायला गेला तर जी एक परिस्थिती असते ठेवी भरमसाठ असतात, कर्ज दिलेली कमी असतात, त्यांची गुंतवणूक कुठे झालेली आहे याच्या बाबतीत तुम्हाला ताळमेळ लागत नाही आणि ते आणि त्या अनुषंगानं बाबा पारदर्शकता कारभार नसल्या कारणानं काहीच्या अवधीनंतर तुम्हाला त्या बँकेतल्या ठेवी परत मिळत नाही, त्या बँकेत लाभांश मिळत नाही आणि असे कित्येक तुम्हाला सबबी ऐकायला मिळतात आणि हे मिळतात. मात्र यामध्ये तुम्ही एक तुम्हाला मी विशेष जाणीव करून सांगतोय या आपल्या आता संस्थेकर स्वतःची इथे एक मिळकत आता ही आमची स्वतःची बिल्डिंग आहे. कारण याला याच वर्ष आर्थिक वर्षामध्ये एक 2.5 उंट्याचा एन ए प्लॉट खरेदी केलेला आहे आणि त्यावरती पुढच्या वर्षामध्ये किंवा 1-2 वर्षामध्ये सुसज्जित अशीच बिल्डिंग कारंजा फ्रेंडसाठी बांधण्याचा मानस आमच्या या संस्थेच्या संचालकांनी ठेवून घेतलेला आहे. म्हणजे संस्थेची स्वतःची बिल्डिंग त्याचप्रमाणे संस्थेच्या नॅशनल बँकमध्ये आता नवीन नियम आलेला भारतात सांगता सगळ्या सभेमध्ये अटेंड करतात तर सहकारी कायद्याप्रमाणे कमीत कमी 20% आपल्या एफडी पैकी रक्कम नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा इतर बँकेमध्ये हा एफडी आमची एफडी ठेवायला लागते आणि हा जो एक कायद्याचा भाग आहे 20% हा 20% म्हणजे समजा की तुम्ही 100 रुपयाची जर एफडी आमच्या संस्थेत आज आणून ठेवला तर त्यातले 20 रुपये हे आम्ही त्या बँकेत नॅशनल बँकमध्ये ठेवलं पाहिजे. फक्त 80 रुपये आमच्या कर्जदारासाठी म्हणा किंवा कशासाठी पण उपयोग करून घेता येतो. तर कित्येक संस्थेमध्ये तुम्हाला असं बघायला मिळतंय हे 20% जे मानदंड आहे हा मानदंड कित्येक सहकारीने पाळलेला नाही असं तुमच्या निदर्शनात येईल. मात्र इथं तुमच्या माहिती मी अभिमानानं सांगतोय 1 वर्षातल्या 1 दिवसात सुद्धा 20% ठेवीपेक्षा 20% रक्कम जास्तच रक्कम नॅशनलाइज्ड बँकेमध्ये ठेव रूपात ठेवलेली आहे. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸೌ ಸುವರ್ಣ ಠಾಣೇಕರ, ಸದಸ್ಯರಾದ ಜ್ಯೋತಿಬಾ ಕಾಮಕರ, ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಯಾದವ್, ದೀಪಕ್ ಖವಾಲ್ದಾರ್, ಲಕ್ಷ್ಮಣ ಪವಾರ, ಸಾವಣರಾಮ ಜೋಶಿ, ಸೌ ಕಮಲಾ ಮಾನೆ, ಈಶ್ವರ್ ತೋರಬೋಲೆ, ರಾಜು ಡಂಗೇರ, ರಾಜು ಹೊಸಟ್ಟಿ, ಭವನ್ ಬೊಂಗಾಳೆ, ಸಮರ್ಥ ಬೆಂಬಲ, ರಾಜುಮಾನೆ ಸೇರಿದಂತೆ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ರು. ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಸಹಕಾರಿ ಸಿಬ್ಬಂದಿ ಮಾರುತಿ ಭೋಸ್ಲೆ ವರದಿ ವಾಚಿಸಿದ್ರು. ಜ್ಯೋತಿಬಾ ಠಾಣೇಕರ ಸ್ವಾಗತಿಸಿದ್ರು. ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಮುಕುಂದ ಕುಲಕರ್ಣಿ ಸಹಕಾರಿಯ ಪ್ರಗತಿ ವಿವರಿಸಿ ವಂದಿಸಿದರು.